तर आज 9 तारीख आहे आणि तुम्ही बघू शकता की पुढच्या 9 तारखेपर्यंतचे सर्व स्लॉट फुल झालेले आहेत। तर नमस्कार मित्रांनो, प्रयाग एजुटेकमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लर्निंग लायसन्ससाठी कसं ॲप्लिकेशन करायचं ते बघणार आहोत। तर जसं की मी नोटिफिकेशनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मेन्सपर्यंत आपल्याला ओरिजिनल लायसन्स लागणार आहे, तर आपल्याला तोपर्यंत लर्निंग लायसन्स आत्ताच काढलं तर मेनपर्यंत आपल्याला ओरिजिनल लायसन्स भेटल। तर आपला जास्त वेळ न घेता व्हिडिओची सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले तर आपल्याला गुगल क्रोममध्ये सारथी सर्च करायचं आहे, त्यानंतरून इथे तुम्हाला दिसेल होम सारथी, इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतरून ही विंडो तुमच्या समोर ओपन होईल। तर तुम्ही इथे खाली बघू शकता की इथे खाली स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तर स्टेट आपण सिलेक्ट करू महाराष्ट्र। त्यानंतरून इथे आपलं RTO ऑफिस सिलेक्ट करायचं आहे, तर त्या त्या जिल्ह्याचं ते RTO ऑफिस तिथे सिलेक्ट करायचं आहे। फॉर एक्झाम्पल MH15 नाशिक, तर तिथं ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतरून ही विंडो ओपन होईल, तर इथे तुम्ही बघू शकता अप्लाय ऑनलाईन। तर अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता न्यू लर्निंग लायसन्स, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतरून ही तुमची प्रोसिजर राहणार आहे, फील ॲप्लिकेशन डिटेल, डॉक्युमेंट्स, अपलोड फोटो अँड सिग्नेचर, स्लॉट बुकिंग आणि पेमेंट। तर अशी ॲक्च्युली प्रोसिजर नाही राहणार आहे। तर सगळ्यात पहिले तुम्हाला डिटेल भरायचे, त्यानंतरून डॉक्युमेंट। डॉक्युमेंटमध्ये एज प्रूफ लागेल, एज प्रूफ म्हणजे जिथे तुमची डेट ऑफ बर्थ असेल ते। त्यानंतरून ॲड्रेस प्रूफ लागेल, आणि एक लक्षात ठेवायचं आहे की आपला ॲड्रेस आणि तुम्ही डिटेलमध्ये भरताय तो ॲड्रेस सेम पाहिजे, नाहीतर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं। त्यानंतरून तिसरं डॉक्युमेंट लागणार आहे फॉर्म 1। तर फॉर्म 1 आम्ही आमच्या टेलिग्रामच्या चॅनलवरती सेंड केलेला आहे, तुम्ही तो डाउनलोड करून लिहून आणि स्कॅन करून तो अपलोड करायचा आहे। आणि त्यानंतरून तिसरी स्टेप फीची आहे, आणि चौथी स्टेप ही स्लॉट बुकिंगची आहे, अपलोड फोटो आणि साईन नाही आहे। त्यानंतरून तुम्ही बघू शकता की जर आपलं काही तुम्ही एक्सेप्शनल केस असाल तर इथं काही करायचं आहे, नाहीतर सरळ सबमिटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची ही फर्स्ट स्टेप राहील की ज्यामध्ये तुम्हाला डिटेल पुट करायचे। तर सर्वात पहिले तुमचं स्टेट RTO ऑफिस, जसं की मी सांगितलं, फॉर एक्झाम्पल MH15 नाशिक ते येईल, तिथे पिनकोड नाही टाकायचं आहे। तुमचं नाव, मिडल नेम आणि लास्ट नेम। तर मिडल नेमची एक लिमिट आहे, त्यामुळे जर मिडल नेम नाही टाकलं, सपोज आपलं मिडल नेम मोठं आहे आणि ते बसत नाही त्यात, तर नाही टाकलं तरी पण चालतं। सेम फॉर रिलेशन, तुम्ही जर फादर टाकत असाल आणि मिडल नेम नाही टाकलं तरी चालेल। तर जसं तुम्ही इथे टाकाल सेम इथे इथे येईल, तर जसं तुम्ही इथे टाकाल तसंच इथे खाली येईल। आणि इथे आधार कार्ड नंबर राहील, तो पण कंपल्सरी नाही टाकला तरी चालेल। त्यानंतरून जेंडर, प्लेस ऑफ बर्थ, क्वालिफिकेशन म्हणजे डिप्लोमा इन एनी, फोन नंबर नाही आहे आपल्याकडे, तर मोबाईल नंबर टाकायचा आपल्याला, डेट ऑफ बर्थ, एज अपअप येईल, त्यानंतरून कंट्री, ब्लड ग्रुप। ब्लड ग्रुप सर्वांनी टाका, कंपल्सरी नाही आहे, पण कसं आहे आपला ॲक्सिडेंट झाला तर त्या लायसन्सवरती आपलं ब्लड ग्रुप प्रिंट होईल। जसं ओ पॉझिटिव्ह आहे तर तुम्हाला तिथे हॉस्पिटलमध्ये वेळ वाया नाही जाणार, आणि हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नसलं तर तुम्ही लवकर सर्च करू शकता। त्यासाठी हे कंपल्सरी ब्लड ग्रुप सगळ्यांनी टाका, सेकंडरी मोबाईल नंबर आणि आयडेंटिफिकेशन मार्क कंपल्सरी टाकायचं आहे, हे ऑप्शनल आहे। त्यानंतरून ॲड्रेस प्रूफ, तर प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस। तर एक लक्षात ठेवायचं आहे की एकदा पूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर परत एकदा व्हेरीफाय करायचं आहे। कसं, मी फॉर्म भरत होतो तेव्हा पिनकोड टाकल्यानंतर डिस्ट्रिक्ट अपअप चेंज होऊन जायचा। जसं मी नाशिकसाठी पिनकोड टाकायचो तर तिथे नंदुरबार येऊन जायचं, त्यामुळे एकदा परत तुम्ही व्हेरिफिकेशन करायचं आहे, आणि ते परत एडिट करता येत नाही, तुम्हाला परत नवीन ॲप्लिकेशन बनवावं लागतं। तर किती वर्षापासून स्टे करताय ते, आणि जर सेम ॲड्रेस असेल तर इथं टिक करून पुढे जायचं आहे, आणि परत एकदा सर्व ॲड्रेस परत एकदा चेक करायचं आहे। त्यानंतरून आपल्याला जसं LMV चं लायसन्स लागतं आहे,
तर इथे क्लिक करून ह्या ॲरोवर क्लिक करायचं आहे, मग ही स्लॉट तिकडे जाईल आणि परत मोटरसायकल विथ गेअर परत क्लिक करून इथे क्लिक करून इकडे येईल। अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही दिसतील आणि तुम्ही जर एक्सेप्शनल केस असाल तर इथं टिकची गरज पडणार नाही आणि जर आज करायची गरज असली तर तिथे करायचं आहे आणि इथं टिक तर आपोआप करावंच लागेल, तुम्हाला तिथे करायचं ते। आणि जर तुम्ही जर ऑर्गन डोनेट करत असाल तर तिथे टिक करावं लागेल। त्यानंतर पुढे जाऊया, तर इथं ओके म्हणायचं आहे एक्सेप्टेड झाल्यावर ॲप्लिकेशन, परत पुन्हा ओके। त्यानंतर ही विंडो तुमच्या समोर येईल की आपलं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नंबर, डेट आणि ब्लड ग्रुप आणि जेंडर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी डिटेल दिसतील। त्यानंतर नेक्स्ट म्हणून आपल्याला पुन्हा इथे ॲप्लिकेशन डिटेल दिसतील आणि स्क्रोल करून खाली यायचं आहे, मग आपल्याला इथे दिसेल की आपली पहिली स्टेप झालेली आहे की आपण ॲप्लिकेशन डिटेल फिल केलेले आहे। त्यानंतर आपल्याला अपलोड डॉक्युमेंट करायचं आहे। डॉक्युमेंटमध्ये मी सांगितलं की तीन डॉक्युमेंट लागणार आहेत, तर कोणते प्रोसीडमध्ये बघूया। तर सर्वात पहिले तर एज प्रूफ लागेल। एज प्रूफमध्ये काय प्रूफ द्यायचं आहे, तर ज्यावरती डेट ऑफ बर्थ लाईल इथे तुम्हाला ऑप्शन येतील, त्याच्यापैकी एक चूज करायचं आहे आणि ते चूज फाईल म्हणून अपलोड करायचं आहे। तर सगळ्यात पहिले एज प्रूफ, त्यानंतर ॲड्रेस प्रूफ आणि फॉर्म वन। तर फॉर्म वनची प्रिंट आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, तुम्ही ती प्रिंट करून ती भरून आणि स्कॅन करून इथे अपलोड करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तीन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। इथे कन्फर्म म्हणून तुम्हाला इथे दिसतील की तिन्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ही स्क्रीन ओपन होईल आणि मग आपले दोन स्टेप झालेल्या आहे, मग फी पेमेंट येईल। पेमेंटसाठी फी पेमेंट नंतर आपल्याला प्रोसीड म्हणायचं आहे। मग आपल्याला दिसेल की लर्निंग लायसन्ससाठी म्हणजे मोटरसायकल विथ गिअर आणि लाईट मोटार व्हेकल ह्या यांच्या लर्निंग लायसन्ससाठी 352 रुपये लागणार आहे। तर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन पुन्हा आपल्याला डिटेल दिसतील, आय प्रो टिक मार्क करून प्रोसीड टू पेमेंट म्हणायचं। मग इथे तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन येतील, तीन ऑप्शन आहेत। तर UPI भीमनी तुम्ही पण करू शकता, आपला फोन नंबर टाकून फोन पेनी पण करू शकता, किंवा डेबिट कार्डचा कार्ड नंबर आणि बाकी डिटेल लावून पे नाव म्हटल्यावर OTP टाकून आपलं पेमेंट सक्सेस होईल। त्यानंतर ही स्क्रीन ओपन होईल, मग तुम्हाला दिसेल की आपली प्रिंट हवी असेल तर तुम्ही प्रिंट करू शकता आणि पेमेंट सक्सेस झालेलं आहे आणि रिमार्कमध्ये वाय मार्क। त्यानंतर नेक्स्ट, मग तुम्ही इथं प्रिंट जर काढायची आहे तर इथं कॅपेचा टाकून तुम्ही प्रिंट काढू शकता। मग पुन्हा नेक्स्ट, मग इथे पुन्हा ही स्क्रीन ओपन होईल आपली ॲप्लिकेशनवाली। त्यानंतर इथं परत ॲप्लिकेशन ID आणि इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाईप करावं लागेल, असं जसं 06/02/2020 ही इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाईप करावं लागेल, मग सबमिट म्हणायचं। त्यानंतर आपल्या तीन स्टेप झालेल्या आहेत, आता आपल्याला स्लॉट बुक करायचं आहे। स्लॉट बुक करून प्रोसीड म्हणायचं। मग इथे आपल्याला प्रोसेस दिसेल की आपलं जर एक्सेप्ट झालंय तर आपल्याला स्लॉट बुक करायची परमिशन भेटेल। मग आपल्याला इथे आपल्याला डिटेल दिसतील आणि जर डिटेल बरोबर असतील तर प्रोसीड टू स्लॉट बुक करायचं आहे, डिटेल बरोबर असतील तरच बुक करायचं आहे। मग आपल्याला दिसेल की आजची 9 तारीख आहे आणि पुढच्या 9 तारखेपर्यंत चे सर्व स्लॉट फुल झालेले आहे, त्या पुढचं पण अवेलेबल नाही, तर आपण 9 तारखेला बुक स्लॉट म्हणू। मग 9 तारखेचे टायमिंग येतील, त्याच्यातही आपल्याला दिसेल की पहिले 3 स्लॉट फुल झालेले आहे आणि फक्त 2 स्लॉट बाकी आहे, तर आपण 3 ते 4 वाजेचा स्लॉट बुक करू, इथे टिक मार्क करू आणि पर पुन्हा आपली सर्व डिटेल्स येतील आणि कन्फर्म टू स्लॉट बुक करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपला स्लॉट बुक झालेला आहे आणि ही सर्वात फायनल स्क्रीन राहील। तर आपल्याला ज्या तारखेला आपला स्लॉट बुक राहील त्याच्या 30 मिनिटं आधी तिथे प्रेझेंट असायचं आहे। मग तुम्ही बघू शकता ही आपली फायनल स्क्रीन राहणार आहे आणि तुम्ही इथे आपले ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही लॉग इन करून आपले डिटेल्स बघू शकता की कधी आपला स्लॉट आहे। तसं तुम्हाला SMS येईलच की कधी आपला स्लॉट आहे, त्या स्लॉटनुसार तुम्हाला तिथे जाऊन
लर्निंग लायसन्सची टेस्ट द्यायची. तुम्हाला तिथे ड्रायव्हिंगची टेस्ट नाही द्यायची, तर तुम्हाला फक्त तिथे ऑनलाईन एक्झाम द्यावा लागेल आणि तेव्हा तुम्हाला लर्निंग लायसन्स भेटेल आणि त्याच्या 28 दिवसानंतरून तुम्हाला परमनंट लायसन्ससाठी ॲप्लिकेशन देता येईल. 28 दिवसाच्या आधी तुम्ही काहीच करू शकत नाही, त्यासाठी आजच्या आजच तुम्ही लर्निंग लायसन्सचं ॲप्लिकेशन द्या आणि त्यानंतरून तुम्ही परमनंट ॲप्लिकेशनसाठी परमनंट लायसन्ससाठी ॲप्लिकेशन करा. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. आणखी काही क्वेरी आडल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.